शहरात डेंग्यूची साथ पसरली असून आतापर्यंत 60 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महापौरांनी मनपा अतिरिक्त आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. शहरात अतिक्रमणाची संख्या ही संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच वाढली आहे. या कारणामुळे महापौर आज चांगलेच तापले होते. महापौरांनी कर्मचाऱ्यांना अतिक्रमण थांबवण्याचा आदेश दिला. तसेच 20x30 प्लॉटच्या विक्रीतून गरिबांचं शोषण करणाऱ्यावर कडक कारवाई करा, त्यांच्यावर FIR करावी असा आदेशही महापौरांनी दिला. घनकचरा विभाग प्रमुख शिवाजी झंझन यांच्यावरही महापौर आज भडकले. शहरात घाणीचे साम्राज्य आहे, याचे कारण तुमचा निष्काळजीपणाच आहे असे बोलत झंझन यांच्यावर खडे बोल सुनावले. शहरातील घाणीमुळे डेंग्यू आणि इतर 7 रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. शहरात डेंग्यूचे 60 संशयित रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरातील 213 ठिकाणी डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता आहे. शहरातील खड्डे बंद करा, पाईपलाईन दुरुस्त करा, तसेच पाणी प्रवाह सुरळीत करा असा आदेश महापौरांनी दिला. अतिरिक्त मनपा आयुक्त रमेश पवार सुद्धा महापौरांच्या आधीत होते. स्वतःला कमिशनर समजू नका, खुर्ची सोडा आणि कामं करा, शहरवासियांचे प्रश्न सोडवा असं महापौरांनी अतिरिक्त मनपा आयुक्तांना तिकट शब्दात खडसावलं. या बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार, गजानन बारवाल, सय्यद सिकंदर अली, अय्युब खान, रवींद्र निकम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.